नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पिट्युमिया सोसायटी गोदरेज स्काय गार्डन या ठिकाणी आपण आलेले आहोत. पनवेलमधलं हे ठिकाण शिल्पा सचिन चंदने या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर मग जास्तीत जास्त गप्पा मारूया चंदने कुटुंबाबरोबर. घ्या उखाणा. उखाणा घे म्हणून भाऊजी करू नका तुम्ही कहर. बर. आणि 31 वर्ष झाली तरी सचिनच्या प्रेमाचा आहे माझ्यावर तेवढाच बहर. काय सांगता. डेव्हलप करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. सचिन. सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. माझी छोटी मुलगी लक्ष्मी. हो. किमया मोठी मुलगी. सासरे माझे. नमस्कार. हे माझे बंधुराज. नमस्कार. वहिनी शेजारच्या. आणि हे सगळे माझे. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 सांगा तुमच्या शाळेबद्दल. कुठली शाळा तुमची? अभिनव ज्ञान मंदिर कर्जत. कर्जत. तुमची? कर्जत. सेम. सेम. दोघे एकाच शाळेत होता? दोघं एकाच शाळेत. एकाच वर्गात? नाही, दोन वर्षाची. ते ती सातवीला होती, मी नववीला होतो. म्हणजे मी सांगू स्टोरी? सांगा ना. आधी जरा वहिनी काय सांगतात बघा, तुम्ही सांगा. शाळेत मला तर नववी मध्येच कळलं की आहेत पाठी माझ्या. मग मी घरी थोडं नाव वगैरे सांगितलं त्यांचं की मला असं असं एक मुलगा त्रास देतो वगैरे. त्रास? हो. कारण हे दगड वगैरे मारायचे मला तेव्हा मागून. हो. मग वडिलांनी, माझ्या वडिलांचं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप होतं, तर त्यांनी मग त्यांच्या वर्कशॉप मधल्या वर्कर्सना ह्यांच्या घरी पाठवलं आणि धमकी दिली त्यांना. ऍक्च्युली ती सातवीला होती, मी नववीला होतो. तर ही लक्ष्मी आहे ना माझी छोटी, तिच्यासारखी सेम दिसायची. तर ती मला आठवते, म्हणजे मिडी होता तिचा ग्रे कलरचा. आणि आमच्या शाळेमध्ये एक पाण्याची टाकी होती, त्या पाण्याच्या टाकीखाली दोन नळ होते, म्हणजे ते लोखंडी नळ असायचे ना पूर्वी, ओपन केलं की असं फटकन फास्ट पाणी येतं. तर ही तिकडनं येत होती, मी बघत होतो. आणि ज्या लक्षात होतंच ना मी तेव्हापासून, सातवीला असतानाही, मी नववीला होतो आणि गेली तर दोन नळ होते. तर मी आधीच एक नळ एंगेज केला होता आणि ही बाजूला आली तर मी ती नळ ओपन करायला, मी माझा नळ ओपन केला आणि फक्त पाण्याला खाली असा हात धरला. सो काय झालं, सगळं पाणी तिच्या अंगावर उडालं. तर तिने असं वटारून बघितलं, आजही बघते म्हणजे तशीच ती. तर ती माझी, मला आठवत आहे तो दिवस. त्यानंतर मग 22 फेब्रुवारीला होकार मिळाला, तो सुद्धा चुकून मिळाला. काय हो, कसं काय, किती वर्षांनी होकार दिला? किती वर्षांनी असं नाही, दोन वर्षांनी. दोन वर्षांनी म्हणजे हिच्या मैत्रीण आहे, तिला मी मेसेज दिला की असं असं आहे जरा बघ तू. तर हिनी तिला काय सांगितलं मला माहिती नाही, पण तिने मला सांगितलं हो. त्यामुळे मी काय सांगितलं होतं, मी त्या मैत्रिणीला म्हटलं की त्याला सांग की आत्ता एवढी काही घाई नको करायला, आपण जरा मोठे झाल्यानंतर विचार करूया काय ते. तिने ह्यांना जाऊन सांगितलं की तिने हो सांगितलंय म्हणून. मग ह्यांचं सुरू झालं, ग्रीटिंग दे, चिठ्ठ्या दे, हे दे. पण ते ग्रीटिंग दे, चिठ्ठ्या दे मध्ये तुमच्याकडनं उत्तर नव्हतं जात? जात होत. येत होत. येत होत. टेक अँड गिव्ह होत ते. म्हणजे मी गोविंदाचा दिला की ती लगेच मिथुनचा द्यायची. त्यावेळेचं म्हणजे तो जो होता ना इल्झाम वगैरे वगैरे पिक्चर होते ना, त्यावेळेचा सीन होता. खूप छान होतं त्यावेळेला. आणि मग मी तिला ऍक्च्युली ज्या वेळेला तिचा होकार मिळणार होता ना, त्याच्या अगोदरचं मला आठवते ती गोष्ट की मी ह्या तिघी जणी चालल्या होत्या. तर तिघी जणी जात असताना मी मागून दगड मारला आणि परफेक्ट हिलाच लागला पाठीवर. तर आजही ती मला विचारते की मला मारला होतास का नक्की? तर म्हटलं तुलाच मारला. तुम्हाला काय वाटतं की नेमकं कोणाला मारला होता? नाही, मलाच मारला होता. आणि नेम माझा परफेक्ट होता, त्यामुळे अचूक लागला. त्यामुळे अचूक लागला. आणि म्हणून हा इतका 30 वर्षाचा आता संसार. 32 वर्ष झाली टोटल संसार. 27-25 वर्ष झाली. 20 वर्ष आणि अगोदर प्रेम 7 वर्षाचं. बालपणातलं प्रेम.
माहिती होतं, मैत्रिणींना वगैरे माहिती, तिच्या वडिलांना माहिती पडलं. त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंगला मी गेलो होतो ना, तर म्हणे गवंडी आहे का तो? तर मी म्हटलं अरे बापरे गवंडी, म्हटलं ठीक आहे गवंडीच समजा म्हटलं लाईक दॅट. मग आई वडिलांना आणि इतर हिने तर खूप मजा केली होती. जेव्हा तिच्या आईला समजलं की असं असं प्रकरण, त्यावेळेला ही डिरेक्टली घरी आली पहाटे 7:45. एक मिनिट, काय झालं? त्यावेळी ह्यांचं ॲडमिशन झालं होतं चिपळूणला इंजिनिअरिंगसाठी, आणि ते म्हणाले की 2 दिवसात मी निघणार आहे, तर आपल्याला म्हणजे भेटूया आपण, असं चिठ्ठी त्यांनी मित्रासोबत पाठवली माझ्याकडे. तर मी पण चिठ्ठी पाठवली की आपण माझ्या घरासमोर एक छोटीशी टेकडी आहे, तर तिथे भेटूया म्हणून आपण. मग मी अभ्यासाच्या निमित्ताने त्या टेकडीवर गेली पुस्तकं वगैरे घेऊन, तिथे हे आले तर तिथे गावातले गुराखी वगैरे होते, त्यांनी आईला एकाने जाऊन सांगितलं की शिल्पा कोणत्या तरी मुलासोबत तिथे बोलते आहे टेकडीवर, आणि आई काठी घेऊन आली माझी तिकडे. आणि आई आल्याबरोबर आईला लांबून पाहिलं आम्ही दोघांनी, तर हे चप्पल वगैरे काढलेली आम्ही तिकडे गप्पा मारत बसलेलो, आणि त्यांनी चप्पल वगैरे हातात धरून धावायला सुरुवात. आई तिकडूनच म्हणते थांब, आईचा एवढा जोरात आवाज आला, आई म्हणते थांब थांब. मग लगेच हे थांबले, मग एक काठी पायावर आईने मारली, इथे काय करतोयस, कोण आहेस तू, असं तसं सगळे प्रश्न विचारायला लागली. आणि मग नंतर हे ह्यांना म्हटलं तुम्ही जा आता, आणि मग रडत रडत आईने मला खेचत घरी आणलं आणि थोडंसं मारलं. आणि मग ही पहाटेच आणि पप्पांना नाव सांगते म्हणून आता सांगायला लागली. तर मग मी तिला म्हटलं तुला माझी शपथ आहे प्लीज पप्पांना सांगू नको वगैरे असं तसं. मग नंतर आई म्हणाली ठीक आहे, पण ह्याच्या पुढे असलं मला काही चालणार नाही आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेमध्ये जायच्या निमित्ताने म्हणजे तयार झाली आणि डायरेक्ट ह्यांच्या घरी गेली. पहाटे पहाटे 7:00 शाळा असायची, मी 7:45 घरातून निघाली आणि ह्यांच्या घरी गेली. आणि मग सासरे माझे एवढे स्ट्रिक्ट होते, त्यांना तर काहीच माहिती नव्हतं, आणि डायरेक्ट मी गेल्यानंतर ही कोण मुलगी आली म्हणून. तर मग माझी नणनबाई आहेत मोठ्या, आत्ता त्या नाही आलेल्या, त्या डिलिव्हरीसाठी आल्या होत्या घरी माहेरी. तर मग त्यांनी त्यांना ह्यांनी सांगितलं होतं आधी की माझं असं असं आहे म्हणून, तर तिने मला बरोबर ओळखलं. मग तिने मला बसायला खुर्ची वगैरे दिली आणि म्हणाली काय झालं, तर म्हटलं असं असं आईला आता कळलं आहे आणि आई म्हणते की पप्पांना सांगणार वगैरे तुमचं. तर मी म्हटलं आता काय करायचं, तर म्हणते आता काय करूया आपण, मला पण काही सुचत नाही आहे. मग नंतर काहीच नाही, पण आई शांत झाली, म्हणजे आईने काही कोणाला सांगितलं नाही वगैरे. मग आमचं पण तसं चालू राहिलं. ही जेव्हा आली आमची चाळीत राहायचो आम्ही, तर पुढे पण दरवाजा आणि मागे पण दरवाजा ना. जशी हिने एंट्री केली तसं मी डायरेक्ट अंगणात गेलो मागे. ही येऊन आईच्या बाजूला बसली, आई चपात्या करत होती आणि तिथेच बसली. आणि आईला काय म्हणे की मला लग्नच करायचं आहे, तर मी सचिनचीच करणार, आता तुम्ही बघा काय करायचं. ते वडील टेन्शनमध्ये, ही टेन्शन. आई म्हणते आमची आई एकदम हे आहे म्हणजे समजूतदार, नाही आपण करूया काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आईला आवडायची ती, आवडली पण. आणि मग भाऊ होता, बहीण, आम्ही बाहेर अंगणामध्ये ती टेन्शनमध्ये. सविता म्हणते अरे बापरे सचिन, म्हटलं आता तुम्हीच बघा काय ते, तिला करायचं तर करावंच लागेल म्हटलं आता लाईक दॅट. अशी ती गंमत झाली. गंमत. पण मला सांगा, त्यावेळेला जेव्हा लग्नाचं झालं तेव्हा दोन्ही कुटुंब होती की नव्हती? होती, म्हणजे कुटुंब होती त्यावेळी. नाही झालं ना, नंतर 3 वर्षांनी आम्ही. त्यानंतर आमचे भाऊजी आहेत बहिणीचे मिस्टर, ते त्यांच्या घरी गेले, त्यांना सांगितलं. मग नाना म्हणजे आमचे सासरे, ते आता नाही आहेत, पण मग त्यांनी अतिशय मी मुलासारखं मला हे केलं आणि मग त्यांना आवडलं, म्हणजे गवंडी त्यांना आवडलं. मला तुम्हाला विचारायचं की कसं म्हणजे त्यावेळेचं उत्पन्न, आताची प्रगती, या सगळ्यांचं श्रेय वहिनींना किती देणार? 100% जाईल. कारण कसं आहे की ज्यावेळेला आम्ही चाळीत राहायचो, सायकलवर फिरायचो, वडिलांनी 7th असताना सायकल दिली, मग मोटरसायकल असावी असं वाटलं, मग भाऊजींनी मोटरसायकल आणली ती चालवायची, मग कार चालवायची. तर भाऊ नाही, ॲक्च्युली माझी पहिली मोटरसायकल हिने सोनं गहाण ठेवलं आणि मला घेऊन दिली. काय तिचं मोल असेल ना? खरोखर 19,000 ती घेतली होती, ते हिने सोनं गहाण ठेवलं होतं. आईने सोनं गहाण ठेवलं ही आठवण आज तुम्हाला कितक्या दिवसाचा अल्बम आहे तो, हो की नाही? मी समजू शकतो, पण आता इतक्या वर्षानंतर कसं वाटतं?
इतक्या वर्षांनी म्हणजे मला इंजिनियर शिकव म्हणजे मी इंजिनियर झालो, मला शिकवलं गेलं म्हणजे मला माहितीच नाही. मला ॲक्च्युली पोलीस खात्यात जायचं होतं, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर वगैरे बनायचं होतं. पण कसं होतं की त्यावेळेला कोणी गाईडलाईनच नव्हतं ना. मग भाऊजी इंजिनियर होते, मग त्यांनी मला मंदार एज्युकेशन चिपळूणला टाकलं, तिकडे हॉस्टेलला राहिलो आणि मग इंजिनियर झालो. आणि त्यांच्याबरोबरच होतो मी 2002 पर्यंत. मी पास झालोय. तुम्ही काय करता आता? कन्स्ट्रक्शन बिझनेस सर माझा. या गप्पा अशाच सुरू राहणार. फक्त आता पहिलं आव्हान आहे वहिनी तुमच्यासाठी की घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. मग एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घरात आहे ती घेऊन यायची. ओके, वेळ एक मिनिटाची. आधुनिक छपाई यंत्र सांगा बघा. आम्हाला माहित नाही, तुम्हालाच माहित आहे. लवकर एका मिनिटात. नमो नटराज आय. नटराज. सेकंड थॉट. 20 सेकंद राहिलेली आहेत. शंख जिंपले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन, बजा. वहिनी हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस आली घरात. अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. बघूया तर कुठले कुठले आरोप आहेत आणि कसे कसे आरोप आहेत. ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला खूप आवडत मान्य हो काय तुम्हीच केला आरोप. पण तुमचं काय म्हणणं बरोबर आहे? यांनीच केला असेल. नाही हो, त्याने नाही केला. आधी ऐका तर. तुम्ही कोणाला एखादी गोष्ट कोणी सांगायला गेलं की लगेच ऐकायच्या आधी उपदेश करता? नाही, बिलकुल नाही. हा आरोप मान्य आहे तुम्हाला? माझ्यावर आरोप आहे? नाही नाही, त्यांच्यावर आहे. पण आहे ऍक्च्युली, ते माझ्यासाठी आहे ऍक्च्युली. मिस्टरांना कधी कधी टोचून बोलतो. हो हो, जरा स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, ते देत नाही. हो, शेजाऱ्यांसाठी तुम्हाला जराही वेळ नसतो. खरं आहे, शेजारी महिना महिनाभर दिसत नाही मला. आणि ते पण हो, कधीही बघा तुम्ही फोनवरच असता. नाही हो, एवढा वेळ कुठे मला. नाही, मी घरात नसतो. माझा आरोप नाही आहे. सगळ्यात जास्त त्रास कोणाला देता असं जर म्हटलं तर भाऊ. तुमच्या भावाला खूप त्रास देतो. बापरे. खरंय? नाही असं नाही. मग त्याला खूप कामं सांगता? कामं सांगते ह्यांना आणि हे माझ्या भावाला सांगतात ती कामं. फॉरवर्ड होतात कामं. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, छोटे छोटे काही आरोप झाले तुमच्यावरती, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळे आरोप मला मान्य आहेत आणि कामाच्या किंवा ह्याच्या वेळ नाही मिळत मला कधी कधी वेळ द्यायला प्रत्येकालाच. नाही पण आरोप इतके झाल्यानंतर स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? हो नक्कीच, वहिनींना तर मी रोज जाऊन भेटणार आता. आणि खरंच शेजाऱ्यांना आणि बिल्डिंगमध्ये मला खरंच माहिती नाही आहेत की कोण कोणत्या विंग ह्याच्यामध्ये राहतं, फ्लॅटमध्ये वगैरे असं. की त्यामुळे बरोबर तुम्ही स्वतः धावपळत. हो तेच. आणि आणि त्यांच्याबद्दल काय ते मला सतत म्हणतायत माझ्या टोचून बोलण्याबद्दल. काय थांबणार की नाही? हो चालेल, थांबेन ना मी आता ह्याच्या पुढे, नाही टोचून बोलणार. प्रवीण आता चित्र काढायचंय तुम्हाला. ओके, पहिलं चित्र काढ. हे म्हणजे शाळेतली पाण्याची टाकी काढली त्यांनी. अभिनंदन, चला हे बक्षीस मिळालं तुम्हाला. थँक यू. तुम्ही या आता. दहा. नऊ. बोलायचं नाही, ऍक्टिंग नाही. 8, 7, 6, 5,
पक्षी आहे. चार, तीन, दोन. वेळ संपली. सांगा काय काढलंय. गिधाड. अरे गिधाड. ऍक्च्युली म्हणजे कसं ते गिधाडाचं काय काढायचं असतं? आम्ही गेल्यानंतर प्रॅक्टिस करा. दहा, नऊ. कोणी ओळखलं दगड? तुम्ही. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. मिस्टरांना एक चित्र काढायला सांगितलं, तेवढं एक बक्षीस गेलं. बाकी सगळी बक्षीस आत्तापर्यंत वहिनींनी मिळवलेली आहेत. नमस्कार. चला, तुम्ही बोलायचं. काय वाईट बोलणार काय नाही, सगळं चांगलं आहे. हो, आणि ती एकदम सोन्यासारखी आहे. सून एकदम चांगली आहे. हा, मुलाबद्दल काय प्रश्न होतो? मी खुश आहात तुम्ही, समाधानी आहात त्याबद्दल? खुश द्या आईकडे. मुलीसारखी आम्हाला. होय ना. माझी मुलगी पण छान आहे, दावाई पण छान आहे. त्यांच्याबद्दल नावं ठेवण्यासारखं काही सुद्धा नाही. हो, पण आता ते असतो ना. बरोबर आहे. पहिलं मुलीला काय तर वळण तरी लागायला पाहिजे काहीतरी. बरोबर आहे. पहिला पहिले चढण होत. चढण. हो, तिला वरणाखाली उतरवायची होती ना. त्याबद्दल मला काही नाही. छान आहे दोघं पण. पण छान वाटतात. हो, मस्त. हो, जावयाला तेव्हा एक छडी मारल्यामुळे किती छान वागायला लागले. छान, दोघही छान आहेत. अगदी काही म्हणजे नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. आता शेजारी वगैरे सगळे बोला. कोण कोण बोलणार? खूप प्रेमळ आणि हसू नसते नेहमी, पण वेळ देत नाही आम्हाला, हेच एक आहे. बाकी सगळं छान. दोघही हेल्पिंग आहेत. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि ती गोड, प्रेमळ, आणि तिचं नेचर खूप लविंग आणि हेल्पफुल आहे. आणि ती खूप ऑलराऊंडर आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि सगळ्यांना सांभाळणं तिला जमतं. घर, फ्रेंड्स, जसं शेजाऱ्यांना ठीक आहे वेळ देता येत नाही, पण फ्रेंड सर्कल ती सांभाळून आहे. आणि हां, जिजू तर रॉयल आहेत एकदम. जिजूंबद्दल प्रश्नच नाही, खूप रॉयल आहेत एकदम ते. मम्मी खूप चांगली आहे आणि बेस्ट आहे एकदम. पप्पा पण आहेत. खूप चांगले आहेत दोघंही. सगळ्यात जास्त मला त्रास देतात, त्यामुळे खूप आवडतात. दोनों में एक बहुत अंडरस्टँडिंग बहुत अच्छा आहे दोनों में. बेस्ट मॅरेज के लिए वो एक बहुत प्लस पॉइंट आहे. समजूतदारपणा हा प्रत्येक संसारासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि तुमच्या दोघांचं एकमेकांच्या प्रती असलेला समजूतदारपणा, समजून घेणं, आदर करणं, टोचून बोलणं, तुमच्यासाठी बोललो हे वाक्य मी. हे सगळं इतकं छान आहे. आणि म्हणूनच एकमेकांचा आदर करत या घरात खूप उत्तम पद्धतीने इतक्या वर्षाचा हा सहवास आहे. आज क्षमा मागायची असेल तर मौली कोणाचं? क्षमा मी सगळ्यांचीच मागू इच्छिते, कारण थोड्याफार प्रमाणात सगळ्यांच्या बाबतीत माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. सगळ्यांनी मला माफ करा प्लीज. आणि तुम्ही आज क्षमा मागायची असेल. जे काय पॉइंट्स मी लिहिले त्यामध्ये काही चुकले असतील पॉइंट्स याच्याबद्दल, तर पहिले हिची क्षमा मागतो. थोडस जरा नंतर मग तलवार नको निघायला. आणि तशी क्षमा मागायची म्हटली तर आई वडिलांची, सासूबाई आहेत, सगळ्यांची क्षमा मागेन. कारण काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी राहतं. जसं ते कर्जतला राहतात, आम्ही पनवेलला राहतो, वेळ त्यांना कमी दिला जातो बिझनेसच्या दृष्टिकोनातून. तर त्यांची तर पहिल्यांदा माफी मागेन. आणि त्याचबरोबर सर्व मित्रमंडळींची, जे कोणी मला पाहत आहेत त्या सगळ्यांची, जर काही आमच्याकडनं चुकलं असेल तर आम्हाला दोघांनाही माफ करा. क्षमा मागितलेली आहे. आणि मला खात्री आहे की ज्यांनी ज्यांनी कोणी नकळत काही त्यांच्याकडनं दुखावलं गेलं असेल तर आज सगळ्यांनी क्षमा केलेली असणार आणि या घराला आशीर्वाद दिलेला असणार. असाच आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहो. हसत राहा, आनंदात राहा, सुखात राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू आधी तुम्हाला. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.